मनसेला रामराम ठोकून शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधणाऱ्या सहा नगरसेवकांनी खळबळजनक दावे केले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हिंसक आंदोलनांमुळे जनजीवन विस्कळीत होत असल्यामुळे आम्ही अस्वस्थ होतो, आम्हाला पक्षाच्या कुठल्याही निर्णयात सहभागी करून घेतलं जात नव्हतं, अशा शब्दात या नगरसेवकांनी मनसे नेतृत्वावर आगपाखड केली आहे. पक्षांतर करणाऱ्या सहा नगरसेवकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मनसेनं कोकण विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली. या याचिकेवर दिलेल्या लेखी उत्तरात नगरसेवकांनी हा दावा केला आहे. आम्ही मनसेच्या तिकिटावर निवडणूक जिंकलो, पण पक्षातील पदांबाबत तसंच वेळोवेळी होणाऱ्या निर्णयांबाबत आमच्यात अस्वस्थता होती असंही त्यांनी सांगितलं आहे. मराठी माणूस मुंबईच्या महापौरपदी राहणं आवश्यक आहे असं सांगत दिलीप लांडेंच्या नेतृत्वाखाली या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र लेखी उत्तरात त्यांनी याबाबत काहीच म्हटलेलं नाही. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्यासोबत आहेत. दिनेश, कोकण विभागीय आयुक्तांसमोर जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यात काही खळबळजनक दावे या नगरसेवकांनी केलेले आहेत, काय याविषयी अधिक माहिती आहे? नक्कीच, मनसेनं जी याचिका दाखल केलेली आहे कोकण विभागीय आयुक्तांपुढे की या पक्षांतर केलेल्या नगरसेवकांचं एकूणच पक्षांतर हे बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात यावं आणि त्या प्रकरणी सध्या सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. या याचिकेवर त्या संबंधित नगरसेवकांनी जे लेखी आपलं प्रतिज्ञापत्र किंवा आपला लेखी जो दावा आहे तो सादर केला आहे त्यातली जी माहिती आहे ती अत्यंत खळबळजनक आहे. एकूणच पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शैलीवरच या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. जी आंदोलनं मनसेची पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी झाली त्यात हिंसकता होती आणि जनजीवन विस्कळीत होणारी ही सगळी आंदोलनं होती, त्यामुळे आपलं एकूणच भावना उत्तंबळून आल्या आणि आपण हा पक्षांतराचा निर्णय घेतला. तसंच जी आणखी काही कारणं दिलेली आहेत त्यामध्ये पक्षाच्या निर्णयामध्ये वेळोवेळी सहभागी करून घेतलं जात नव्हतं. ज्या वेळेस हे नगरसेवक फेब्रुवारी महिन्यात निवडून आले आणि पक्षांतर करेपर्यंतचा जो काळ आहे ऑक्टोबर महिन्यातला 9 तारीख अशी त्यांनी दिलेली आहे, तिथपासून ही एकूणच मानसिकता त्यांच्यामध्ये वाढीच लागत होती. निर्णयांमध्ये सहभागी न करून घेणं, डावललं जाणं, पक्षाची ध्येय धोरणं अशा विविध मुद्द्यांवर यांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. पण ज्यावेळेस या नगरसेवकांनी पक्षांतर केलं, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जेव्हा प्रवेश झाला होता त्यावेळेस त्यांचं नेतृत्व करणारे तत्कालीन मनसे महापालिका गटनेते दिलीप लांडे यांनी जो खुलासा केला होता की मराठी माणूसच मुंबईच्या महापौरपदी विराजमान राहिला पाहिजे, जी त्यावेळेसची परिस्थिती होती की भांडूप पोटनिवडणुकींचे निकाल आले होते आणि शिवसेना आणि भाजपमध्ये अत्यंत नगरसेवकांच्या संख्याबळावरून कमी दरी निर्माण राहिली होती किंवा कमी जागा होती, त्यामुळे कदाचित भाजप पुढच्या काळात महापौरपदाचा दावा करू शकते किंवा सत्तांतर होऊ शकतं. त्यामुळे ही जी सगळी त्यावेळेस कारणं दिली गेली होती की आता प्रत्यक्ष ज्यावेळेस प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत त्यातले जे दावे आहेत ते अत्यंत खळबळजनक आहेत. धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीबद्दल.